पाहुयात मनोरंजन विश्वातल्या घडामोडी झटपट. विद्याबालनंतर आता अनुष्का शर्मा जासूस बनणार आहे. नवदीप सिंग हा NH10 नावाचा एक चित्रपट बनवणार असल्याचं कळतंय. या चित्रपटातील जासूस महिलेच्या भूमिकेसाठी अनुष्का शर्माचं नाव निश्चित झालंय. बिपाशा बसू सिनेमा सोडून आता भलतंच काही करताना दिसून येते. बिपाशा तिच्या फिगरविषयी फारच जागरूक असून तिची DVD बाजारात येणार असल्याचं कळत होतं. नुकताच तिचा हा फिटनेस DVDचा प्रोमो रिलीज झालाय. रामलीला सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असताना यात दीपिका गुजराती कुटुंबातील मुलीची भूमिका साकारतीये. गेल्या वर्षी ती शहरातील विविध गरबा मंडळांमध्ये सहभागी झाली होती. यंदाही तिने अहमदाबाद इथल्या एका गरबा आयोजनात हजेरी लावली. सतीश कौशिकचा आगामी सिनेमा गँग्स ऑफ घोस्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचं शूट सुरू असून हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असल्याचं कळत आहे. या सिनेमात शर्मन जोशी, माही गिल आणि पिगी चॉप्सची कझिन मीरा चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. मोठ्या पडद्यावरचा मानाचा समजला जाणारा झी मराठी अवॉर्ड सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यावर मोहर उमटवली ती होणार असून मी या घरची या मालिकेनं. सर्वोत्कृष्ट नायक शशांक केतकर, सर्वोत्कृष्ट नायिका तेजश्री प्रधान, तर सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कारही श्री जान्हवी या जोडीला मिळाला. झी मराठी पुरस्कार सोहळ्याची 10 वर्ष यंदा पूर्ण झाली. त्या 10 वर्षाच्या निमित्तानं कलाकारांसाठी खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कलाकारांनी आपला मनसोक्त आनंद व्यक्त केला. सोबत थोडे लटके झटकेही एकमेकांसोबत लावले. जय हो हा सिनेमा जेवढा प्रेक्षकांसाठी उत्साहवर्धक आहे तसाच तो सलमानसाठी देखील महत्वाचा आहे. सलमान या सिनेमाच्या बाबतीत फारच लक्ष देत असल्याचं म्हटलं जात आहे. आता तो या सिनेमातील एका सीनसाठी मुंबईत स्कूटी चालवताना दिसणार आहे. ऋतिकच्या आगामी क्रिश 3 सिनेमाची क्रेज प्रेक्षकांना वेड लावतीये. ऋतिकनं खास क्रिशसाठी 600 ते 700 मास्क वापरल्याचं समोर आलंय. एवढंच नाही तर या प्रत्येक मास्कची किंमत 8,000 रुपयांपर्यंत असल्याचं कळतंय. राकेश रोशन सध्या त्याच्या मुलाचे गुणगान गाण्यात गुंतलाय. राकेश यांच्या म्हणण्याप्रमाणे ऋतिक रोशन याच्यासारखा हार्डवर्किंग अभिनेता दुसरा कोणीच नसावा. आता हे क्रिश सिनेमाच्या प्रमोशनसाठी म्हटलं जातंय की आणखी काही कारण आहेत ते राकेशलाच माहीत. सनी लिओन तिच्या आगामी सिनेमांसाठी खूपच उत्सुक असल्याचं कळतंय. नुकताच तिच्या जॅकपॉट सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून ती तिच्या दुसऱ्या आगामी सिनेमाच्या तयारीत आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.